पण मिस्टर संभाजी भोसले हा आमच्यासाठी जातीयवादी नेता आहे. कुणी आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक, आम्ही आमच्या मागण्यांपासून जराही दूर हटणार नाही आहोत. राजरत्न आंबेडकर कोण आहे मला, मी ओळखत नाही त्यांना. मी फक्त बाळासाहेब आंबेडकरांना, आनंदराज आंबेडकरांना ओळखतो. आम्ही उमेदवार पाडायचा विचार निश्चित केला आहे. आपल्यासोबत OBC आंदोलक लक्ष्मण हाके आहेत. सर, तुमच्या आता आंदोलनाचा आज 6वा दिवस आहे. आपण बघतोय की एकीकडे आंध्रवालीत आंदोलन सुरू आहे, तुमच्याकडे आंदोलन सुरू आहे. काय नेमकं मागणं आहे तुमचं? तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला OBCचं आरक्षण वाचवायचं आहे. तिकडे असं म्हणलं आहे की OBCचं आरक्षण जातच नाही आहे, तर तुम्ही कशा पद्धतीनं आंदोलन करताय? कसं जात नाही याचं उत्तर द्यावं बरं मुख्यमंत्र्यांनी. किंवा हे म्हणतात आम्हाला OBCमधूनच पाहिजे आणि कुणब्याचे दाखले काढले आणि आता हैदराबाद गॅझेट लावलं, म्हणजे OBCचं आरक्षण संपवणे हा एकमेव उद्देश आहे. मुख्यमंत्र्याचाही तोच उद्देश आहे आणि आंदोलकांचा जरांगेंचाही तोच उद्देश आहे. जरांगे अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहे आणि ते जोपर्यंत OBCना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते हटत हटायला तयार नाही आहे. 6वं त्यांचं उपोषण आहे. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या रेट्यामुळे सरकार कुठेतरी निर्णय घेईल या सगळ्या संदर्भातला? सरकारनं निर्णय घेऊ नये, कारण असा घेतलेला निर्णय याच्या अगोदर कधीही टिकलेला नाही, त्यामुळं हा निर्णयसुद्धा टिकणार नाही, कारण त्याला कुठलाही संविधानिक आधार नाही. फक्त राजकारण करणे, याच्याशिवाय ना जरांगेचा उद्देश आहे ना मुख्यमंत्र्यांचा. हैदराबाद गॅझेटबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. जर ते लागू झालं तर काय वाटतं तुम्हाला, काय परिणाम होऊ शकतो? तुमचं त्याचा समर्थन आहे का? हैदराबाद गॅझेट मुळात लागूच होऊ शकत नाही, तशी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. हैदराबाद गॅझेटमधून कुठंही मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण प्रूव्ह होत नाही. त्यामुळं मराठे म्हणजे काय, एकटे मराठेच काय, अख्ख्या महाराष्ट्रातले शेती करणारे मराठे मराठे येतील मग. त्यामुळे हे बेकायदा आहे, लुटूपुटू आहे हे सर्व, असं काही शक्य नाही होणार. काल संभाजीराजे त्यांच्या आंदोलनाला भेट देऊन गेले, तुमच्या आंदोलनात मात्र आले नाही. तुम्ही त्यांचा एकेरी उल्लेख केला, काय नेमकं भावना होती? आपण खरं तर छत्रपतींचा छत्रपती त्यांना म्हटलं जातं, छत्रपती संभाजीराजे म्हटलं जातं. तुम्ही संभाजी आता त्यांना नावाने बोलायला सुरुवात केली, काय नेमकं वाटलं तुम्हाला, का तुम्ही ही भूमिका घेतली? राजा राजेला रयत ही सगळी समान असते. राजा रयतेचा असतो, राजा एका जातीचा नसतो. मिस्टर संभाजी भोसले हे राजे नाहीत, राजे छत्रपती शिवाजी महाराज होते, राजर्षी शाहू महाराज होते. मिस्टर संभाजी भोसले हा जातीयवादी नेता आहे. का बरं राजा म्हणायचं आम्ही त्याला? प्रेम, आपुलकी, मान सन्मान, इज्जत हे रयतेनं राजाला द्यायची असते, त्याच्या गुणावर बघून. हा माणूस जेव्हापासून आम्ही बघतो आहे तेव्हापासून त्याला एकच जात दिसते, एकाच जातीचं आंदोलन करतो, त्याला काय पडले रयतेचं? त्यामुळं हा मिस्टर संभाजी भोसले आहे आमच्यासाठी. एका बाजूला त्यांचे पिता श्रीमंत शाहू महाराज हे आमच्यासाठी राजे होऊ शकतात, पण मिस्टर संभाजी भोसले हा आमच्यासाठी जातीयवादी नेता आहे. तुमच्या आंदोलनाला कुणी येणार आहेत का? छगन भुजबळांशी काही संपर्क झाला आहे का? कुठले नेते येणार आहेत का? तुमचं आंदोलन किती काळ सुरू राहणार आहे? आमच्या आंदोलनाला कोण नेता येऊ न येऊ, आमचं आंदोलन लोकशाही मार्गानं हक्क अधिकाराविषयी चाललेलं आहे. कोणी आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक, आम्ही आमच्या मागण्यांपासून जराही दूर हटणार नाही आहोत. काल खरं तर राजरत्न आंबेडकर तिथे येऊन गेले आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्यांनी म्हणलेलं की सरकार हे आरक्षण कसं देत नाही आम्ही ते पाहू. आणि दुसरीकडे त्यांनी तुमच्या आंदोलनाबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे की हे बसवलेलं आंदोलन आहे, हे फडणवीसांनी सरकारने बसवलेलं आंदोलन आहे. ते थेट विरोध करतात. एकीकडे प्रकाश आंबेडकर तुम्हाला भेटून जात आहेत, परंतु आंबेडकरांचे दुसरे वारस ते जरांगेंकडे जात आहेत आणि तिथल्या आंदोलनाचं समर्थन करतात आणि तुमच्यावर टीका करतात. राजरत्न आंबेडकर कोण आहे मला, मी ओळखत नाही त्यांना. मी फक्त बाळासाहेब आंबेडकरांना, आनंदराज आंबेडकरांना ओळखतो, रामदास आठवलेंना ओळखतो, किंवा अनेक RPIच्या नेत्यांना ओळखतो. कोण आहे राजरत्न आंबेडकर कोण आहे मला माहीतच नाही. त्याच्यावर बाईट देणं एवढा पण तो उंचीचा नाही. त्याला कधी चर्चा करायची असेल तर ये म्हणावं पुढं. आम्ही वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांची विचार मांडणारी पोरं आहोत, कार्यकर्ते आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर नाव असणारा माणूस सामाजिक न्यायाच्या बाजूचा असतो, ना की एका जातीला जाऊन खुजरा घालणारा नसतो. आंबेडकर म्हणजे स्वाभिमान, आंबेडकर म्हणजे समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा मसीहा, नॉलेज ऑफ सिम्बॉल. कोण आहे हा? मी ओळखत नाही असल्या कोणाला. मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना ओळखतो. पण येत्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने आता जरांगे म्हणाले होते की आम्ही उमेदवार पाडायचा विचार करू किंवा उभं करू,
तुमची ओबीसी आंदोलक म्हणून काही भूमिका असणार आहे का? कारण विधानसभेच्या निवडणूका आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या, 10-15 दिवसात आचारसंहिता पण लागेल, यानंतर कदाचित ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ती होऊ शकणार नाही. तुम्ही काही या निवडणुकीमध्ये भूमिका घेणार आहात का? काही विचार केला आहे का? आम्ही उमेदवार पाडायचा विचार निश्चित केला आहे. निवडून कुणाला आणायचं येऊ घातलेल्या काही दिवसात आमची प्रत्येक तालुक्यातली जिल्ह्यातली मंडळी ठरवतील, आणि सर्वसमावेशक ओबीसीनी कुणाला मतदान करायचं हे ठरवलं जाईल. ओबीसीची भूमिका घेणाऱ्या ओबीसीलाच मतदान द्यायचं असं आमचं आत्तापर्यंत ठरलेलं आहे आणि आम्ही वेळोवेळी सांगत राहू. तर हे होते लक्ष्मण हाके आणि येत्या निवडणुकीमध्ये कोणाला पाडायचं की कोणाला उभं करायचं याच्याबद्दलचा ते निर्णय घेणार, आणि त्याचबरोबर राजरत्न आंबेडकरांवर सुद्धा त्यांनी आता जहरी टीका केलेली आहे. वडीगोद्रीतनं राहुल गायकवाड, मुंबई तक.